हेलो डियर फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आज वीडियो में अपन शिक्षक भर्ती संदर्भात एक महत्वाची अपडेट्स है तीन माहिती आज अपन इतने घेणार आहोत। त्यापूर्वी अपन जर चैनल पर नवीन आहात तर चैनल सब्सक्राइब करा आणि डिस्क्रिप्शन मे आमच्या टेलिग्राम चैनल की लिंक है, तो लिंक पर जाऊन अपन आमचे ऑफिशियल टेलिग्राम चैनल पर जॉइन होऊ शकता। त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची जी PDF फाइल असतात ते प्रोवाइड केली जातात। तर मित्रांनो, जी मुंबई महानगरपालिका आहे म्हणजे BMC जे शाळा आहे त्यामध्ये खूप प्रमाणात जे शिक्षकांची पदे ते रिक्त आहे आणि ते मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आता 8,000 शिक्षकांची भरती होणार आहे आणि ही जी भरती आहे ते पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे आणि त्याकरिता जे आहे त्याबाबतचं जे प्रस्ताव आहे तसेच इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची माहिती घेणार आहोत। मुंबई महापालिकेचे शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात 1,02,000 नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे। याद्वारे पालिका शाळेत गेल्या दशकभरात सर्वाधिक जे आहे प्रवेशाचा विक्रमही नोंदला गेलेला आहे। म्हणजे यावर्षी जे आहे BMC जे शाळा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्येमध्ये खूप वाढ झालेली आहे आणि आता त्याकरिता जे आहे शिक्षक भरतीसुद्धा महत्त्वाची झालेली आहे। एकीकडे सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश झाले असले तरी दुसरीकडे शिक्षकांचे रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, कारण पालिका शाळेत शिक्षकांचे सुमारे जे आहे 8,000 जागा रिक्त आहे आणि शिक्षकांचे जे निवृत्तीनंतर ते जागा ते अद्याप भरलेल्या नाहीत। या जागा भरण्यासाठी पालिका पुढाकार घेण्याच्या तयारीत असून याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो पालिका शिक्षण विभागाकडून जे आहे राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, इथे जे आकडे आहे ते 8,000 रिक्त जागांचा आहे। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जे आहे गेल्या वर्षात 29,000 नवे प्रवेश झाले होते, तुलनेत यंदाच्या वर्षी 1,02,000 नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे। पालिकेने जे आहे मिशन 1,00,000चे उद्दिष्ट यंदा पूर्ण केले आहे, त्यामुळे यंदा वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळेतील पट या संख्या या तुलनेमध्ये शिक्षकांची जी गरज आहे ते भासणार आहे। विद्यार्थ्यांना जे आहे वर्गात शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जे आहे 800 जागांवर पालिकेने जे आहे तासिका तत्त्वावर हंगामी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे। मागच्या काही दिवसात आपण एक BMC जे परिपत्रक ते पाहिलं असेल, त्यामध्ये काही जागांवर तासिका तत्त्वावर जे शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आता ही जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे ते कायमस्वरूपी आहे आणि ते पवित्र पोर्टल मार्फतवर आहे। म्हणजे ही तासिका तत्त्वाची शिक्षक भरती आहे हे फक्त हंगामी स्वरूपाची आहे, त्यानंतर नियमित जे शिक्षक आहे ते पवित्र पोर्टल मार्फतच जे आहे BMC शाळांना मिळणार आहे। तत्त्वावर हंगामी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे, पण पालिकेतील मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा शिल्लक असल्याने ही जी प्रक्रिया आहे भरती प्रक्रिया शिक्षण विभागाला पूर्ण करावी लागणार आहे। त्यामुळे पालिका येत्या काही दिवसात जे आहे कायमस्वरूपी शिक्षक भरतीचा प्रस्ताव जे आहे राज्य सरकारकडे पाठवणार आहे। अशा प्रकारची माहिती जी आहे BMC जे सचिव आहे त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। सध्याची पालिका शाळांमधील कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहे, त्यासाठीची प्रक्रिया जे लवकर सुरू केली जाईल। मुंबई महापालिकेचे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यामुळे मदत होईल अशी प्रकारची जे स्टेटमेंट आहे अजित कुंभार सहाय्यक आयुक्त जे आहे शिक्षण विभाग मुंबई महापालिका म्हणजे BMC शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त आहे अजित कुंभार साहेब यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे की पालिकाचे जे शाळा आहे त्यामध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो राज्य सरकारकडे पाठवणार ते आहेत आणि ही जी भरती आहे ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, त्यासाठी जी प्रक्रिया आहे ते सुद्धा लवकरच सुरू होणार आहे अशी प्रकारची माहिती त्यांनी दिली आहे।